नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरबाड एसटी स्टँडचे अर्धवट बांधकाम केव्हा पूर्ण होणार? रिपाईचे तालुका अध्यक्ष दिनेश उगडे यांचा हल्लाबोल। 2 कोटी रुपयांच्या बसस्थानकाच्या नवीन बांधकामात रुकावट। मुरबाड एसटी स्टँडचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले असून अनेकदा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत। जुन्या स्टँडला लागून नव्याने सुमारे 2 कोटी रुपये खर्चाचे वाढीव बांधकाम सुरू होते, मात्र ते काम 2 वर्षांपासून बंद असून त्या अर्धवट बांधकामाचा त्रास प्रवाशांना होत असून हे बांधकाम केव्हा पूर्ण होणार असा सवाल करीत रिपाई आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी मुरबाड आगार प्रमुख योगेश मुसे यांच्या कार्यालयावर धडक दिली। कल्याण मुरबाड नगर महामार्गावरील मुरबाड बसस्थानक हे महत्त्वाचे स्टँड आहे। आमदार किसन कथोरे यांनी हे जुने बसस्थानक हायटेक करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र महाआघाडीच्या सरकारने खो घातल्यामुळे सुसज्ज होणारे मुरबाड बसस्थानक जैसे थे अवस्थेत राहिले आहे। 2 वर्षांपासून जुन्या बसस्टँडला लागून नव्याने 2 कोटी रुपये खर्चाचे वाढीव फलाट बांधण्यात येत आहेत, मात्र हे काम अर्धवट अवस्थेत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असून प्रवाशांची बसण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे। याबाबत रिपाई आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे यांनी आगार प्रमुख मुसळे यांची विचारणा केली। बसस्टँडचे अर्धवट काम, ग्रामीण भागातील रद्द झालेल्या बस फेऱ्या, अवैध गाड्या पार्किंगचा बसस्थानकाला वेखा अशा अनेक प्रश्नांच्यावर उघडे यांनी आगार प्रमुखांना धारेवर धरले। बसस्थानकाच्या अपुऱ्या बांधकामाबाबत विजय रेडकर, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे व मुरबाड आगार प्रमुख योगेश मुसळे यांनी सांगितले की 2 कोटी रुपये खर्चाचे हे नवीन बांधकाम बऱ्यापैकी झाले असून ठेकेदाराला आत्तापर्यंत सुमारे 20 लाख रुपये अदा केले असून दर वाढल्याने ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याने त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। ते कंत्राट रद्द करण्याचे आले असून आता नव्याने टेंडर काढण्यात येणार आहे। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे रिपोर्टर संजय बोरगे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। वरिष्ठांना कळवलं याचा अर्थ? हा, आपण वरिष्ठांना सांगितलं ना, म्हणून त्यांनी ती प्रोसेस चालू केली ना, जरा पुढे जण किंवा काय असेल त्यांना मॅडमने काय लिहिली सांगितलं नाही, ते बोलले तुम्ही पाहिजे अजून मोठी येऊन पाठवा वापस चालू त्यांना। ते काही बस फेऱ्या बंद केले होते आपल्या आगाराने, ते आता समजा काय म्हणजे एकदम आपण तर आता सगळ्या जसं आम्ही आता संपला तर अजून सगळ्या गाड्या प्रत्येक ग्रामीण भागाच्या चालू चालू केल्या, सत्तेवाळी सगळ्या चालू केल्या। आता मध्ये आमचं थोडंसं याचा इश्यू होता, गाड्या कमी होत्या टायरच्या वाढायच्या, असं प्रत्यक्ष याच्यासाठी जसं जसे टायर आले त्याच्या गाड्यावरून आपण गावात प्रत्येक गाड्यांना गाव म्हणजे गाड्या पुरवल्या, गाड्या कमी आहेत, गाड्यांची संख्या काय नाही, गाड्यांचं कसं आलं